नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता चौथी मराठी बालभारती या विषयामधील पान नंबर 7 आम्ही संवाद करतो याचा अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मासा व पिल्लू, पक्षिणी व पिल्लू, डायनासोर व पिल्लू, कांगारू व पिल्लू यांच्यामध्ये संवाद चालू आहे। तो ते एकमेकाशी काय संवाद करत आहेत हे आपल्याला ओळखायचं आहे। मी तुम्हाला उदाहरण दाखल म्हणून संवाद सांगतो, तुम्ही तुमच्या मनाने पण संवाद लिहू शकता। बघा, मासा बाळा पाण्यात खोल जाऊ नकोस, माझ्यासोबत राहा। पिल्लू, हो ग आई, मी तुझ्या मागोमाग येतो, मला खोल पाण्यात कधी जाता येईल। मासा, चांगले पोहायला शिकलास की मग जा। आता पहा बरं, पक्षिणी व पिल्लू एकमेकात काय बोलत असतील। पिल्लू, आई मला भूक लागली। पक्षिणी, थांब हं बाळा, मी तुला चारा घेऊन येते। पिल्लू, लवकर ये, मी घरट्यात एकटाच आहे। आता पहा डायनासोर व पिल्लू यामध्ये काय संवाद चालू आहे। डायनासोर, बरं का बाळा, आपण जगातले सर्वात प्रचंड प्राणी आहोत। पिल्लू, मी कधी तुझ्या एवढा मोठा होणार। डायनासोर, हळूहळू होशील, आता माझ्यासोबत राहा, माणसे आपल्याला मारायला टपलीत। आता पहा बरं, कांगारू व पिल्लू यामध्ये काय संवाद चालू आहे। कांगारू, बाळा चल आपण फिरून येऊ। पिल्लू, आई या पिशवीत मला मज्जा वाढते, तू जिथे जातेस तिथे मी आपोआपच येतो। कांगारू, तू माझ्या पोटाशी सुरक्षित राहतोस। विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारे तुम्ही पण तुमच्या मनाने संवाद लिहू शकता, म्हणजे मासा व पिल्लू, पक्षिणी व पिल्लू, डायनासोर व पिल्लू, कांगारू व पिल्लू यामध्ये काय संवाद चालू आहे तुम्ही तुमच्या मनाने पण लिहू शकता, आणि तुम्ही तुमच्या मनाने लिहावं हीच अपेक्षा या ठिकाणी आहे। धन्यवाद।